नाव पंचफुला, नशिबी 18 विश्व दारिद्र्य। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या चकलांबा गावातल्या पंचफुला घाडगेची ही कर्मकहाणी। 3 एकर जमिनीचा तुकडा होता, पण नवऱ्याच्या औषध पाण्यात तो खर्ची पडला। शेवटी जमीनही गेली आणि नवराही। पदरात 4 मुली आणि 1 11 वर्षांचा मुलगा दत्ता, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा, पण त्यालाही वॉल्वचा आजार झालाय। लोकांची धुडी भांडी करून आणि शेतमजुरी करून कशी बशी संसाराचा गाडा ढकलणारी ही माऊली या धक्क्यानं चांगलीच हादरलीय। अजिबात काम नाही, 2 वर्ष झालंय आम्हाला दुष्काळ आहे, काम नाही, धंदा नाही, रुपयाचं काही मंजुरी नाही करता येत। कसं जगतात? बळच मुळ शेजाऱ्या पाजाऱ्या कोण आणलं लागतं, शिळ्या भाकरी कालवण भाकर खा, काय कसं करावं, कसं जागा आम्हाला तेच कळा। बळच मळत राहतात। मुलाच्या बाबतीत काय सांगितलं डॉक्टर? ऑपरेशन सांगितलंय, 1.5 लाख रुपये खर्च आहे। दुष्काळामुळे मजुरीची कामं मिळणं कठीण झालंय, त्यातच पोटच्या मुलाच्या उपचारासाठी डॉक्टरांनी 2.5 लाखांचा खर्च सांगितलाय। अशा परिस्थितीत जगायचं तरी कसं असा प्रश्न दिला छळतोय। 3-4 वर्षापासून तर पाऊसच नाहीये आणि ह्या बाईची ती अवस्था अशी आहे सध्या का तिला खायला बी नाही, खर्चायला पैसे नाही, काम नाही, पावसाअभावी आणि ते मुलाचा आधार सतत गोळ्या औषधं बघावं लागते, खर्चायला पैसे नाहीत, मग कोणाचं तरी शिळप काढून ते जगवायचं, अशा पद्धतीने ती दिवस काढते। दुष्काळात 13वा महिना म्हणतात तो हाच। दुष्काळाशी 2 हात करण्याचं बळ पंचफुलामध्ये आहे, मात्र वंशाचा दिवा म्हणून जपलेल्या मुलाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्यानं या माऊलीनं हाय खाल्लीय। दुष्काळ आणि मुलाचं आजारपण अशा दुष्टचक्रात गुरफटलेल्या या माऊलीची धडपड काळ झाला घर पाडणारी आहे। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास, रहा 1 पाऊल पुढे।